जयमल्लारण चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना शैलेंद्र चौधरीचा नमस्कार। कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या संचारबंदी कालावधीत सध्या नंदुरबार जिल्ह्यात बेकायदेशीररित्या गुटखा तस्करी आणि मद्य विक्रीवर जास्त या ठिकाणी ऊत आला असून याच्यावर ताबा मिळवण्यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक आणि नंदुरबारच्या माध्यमातून यांच्या मार्गदर्शनाने मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी कारवाई करण्यात येत आहे। अशीच एक कारवाई नवापूर पोलिसांनी 50 लाखांचा गुटखाचा ट्रक या ठिकाणी पकडलेला आहे आणि त्याच माध्यमातून आज सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास धुळ्याकडून नवापूरकडे येत असलेली पांढऱ्या रंगाची स्विफ्ट क्रमांक GJ26A6400 ह्याच्यातून दारूची वाहतूक होत असल्याची सदरहू कार ही धुळ्याकडून येत असल्याची माहिती पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण मोरे, आदिनाथ गोसावी, जयेश भाविस्कर, पंकज सुरुशी अशांनी सदर गाडीचा नंबर देऊन गावातील शांतिदूत पोलीस चौकी येथे पाठवले असता सदरची गाडी ही आली, परंतु हायवे रोडने जाता शहरातून गेल्याने वरील कर्मचाऱ्यांनी तिचा पाठलाग करून गावातील साईबाबा मंदिरासमोर अडून तिची तपासणी करता तिच्यातून 70,000 रुपये किमतीची बियर व गाडींसह 3,20,000 असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असून सदर कारावरील चालक सुंदरबाई धेड्या गावी जाणार लखडकोट याचे विरुद्ध गुन्हा नोंद करून त्यास ताब्यात घेण्यात आलेले असून सदर प्रकरणात नवापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक DS Shimpi हे करीत आहेत। तसेच आज दुपारच्या सुमारास नवापूर गावातील शांतीनगर भागातील दिनेश गोविंद चौधरी यांच्या राहत्या घरात अवैध दारूचा साठा करून ठेवलेला असल्याचा अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक महाजन, सहाय्यक निरीक्षक कृष्णा पवार, पोलीस कॉन्स्टेबल योगेश तनपुरे, पोलीस कॉन्स्टेबल दिनेश भाविस्कर कळवी यांसह पोलीस कर्मचाऱ्यांनी सदर ठिकाणी मिळालेल्या गुप्त माहितीतील घराची पाहणी केली असता सदर घराच्या बाजूस असलेल्या भिंतीलगत वेगवेगळ्या कंपनीच्या देशी विदेशी दारू व बियरचा 55,913 रुपये किमतीचा मद्यसाठा मिळून आल्याने सदर अवैध दारू साठ्यावर कारवाई करीत गुन्हा नोंद करण्यात आलेला असून पुढील सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज महाजन करीत आहे। सदरच्या दोन्ही कारवाया ह्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित व पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिगंबर शिंपी, सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज महाजन, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कृष्णा पवार, हेड कॉन्स्टेबल गोमनसिंग पाडवी, प्रवीण मोरे, महेश पवार, अल्ताप शेख, आदिनाथ गोसावी, योगेश साळवे, योगेश्वर तनपुरे, जयेश भाविस्कर, दिनेश भाविस्कर, श्याम पांडारे, पंकज सूर्यवंशी, निशांत गीते, सूर्यका वळवी यांनी केली। शैलेंद्र चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।